हॅलो एव्हरीबडी, तुमचं स्वागत आहे जय करिअर अकॅडमीमध्ये. आज पहिली टेस्ट आपली झालेली आहे अकॅडमीची. होपसो तुम्हाला पेपर चांगला गेला असेल. तर आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन तुमचं घेणार आहे सायन्सचं. तर वन बाय वन आपण क्वेश्चन पाहूया आणि एंड ऑफ लेक्चरमध्ये नंतर तुम्ही जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही फोन करून अकॅडमीमध्ये विचारू शकता. तुमचं प्रत्येक जे काही प्रश्न असेल त्याचं सोल्युशन देण्यात येईल. ठीक आहे, तर पहिला प्रश्न जो आहे सायन्सचा तो 41 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. देहगुहा नसणारे याचं उदाहरण काय दिलेलं आहे? प्लेटीहेल्मिन्थेस आणि सुडोसिलोम म्हणजे भ्रमित देहगुहा, त्याचं उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे. मग काय येईल खाली? ऑप्शन एक पोरिफेरा, दोन सिलेंट्रटा, 3 निमॅटोड्स आणि 4 मोलुस्का. तर उत्तर आपलं काय असायला पाहिजे होतं याच्यामध्ये? आपलं करेक्ट आन्सर आहे निमॅटोड्स. निमॅटोड्समध्ये सुडोसिलोम आहे म्हणजेच त्याच्यामध्ये भ्रमित देहगुहा आहे. तर ज्याच्यामध्ये देहगुहा नाहीच आहे त्याचे उदाहरण जे दिलेले प्लेटीहेल्मिन्थेस, अजून त्याचे दोन उदाहरण काय आहे? पोरिफेरा आणि सिलेंट्रेटा. ऑप्शनमध्ये आपण पहिला एक आणि दोन ऑप्शन त्याचेच दिलेले आहेत उदाहरण, म्हणजे तिन्ही जे आहेत प्लेटीहेल्मिन्थेस, पोरिफेरा आणि सिलेंट्रेटा याच्यामध्ये देहगुहा नसतात, त्यालाच काय म्हणतात? असिलोमिक. ठीक आहे, आणि जे भ्रमित देहगुहा म्हणजे सिडोसिलम त्याचं उदाहरण काय आहे? आपलं निमॅटोड. सो आपलं 41 नंबरचं जे क्वेश्चन आहे त्याचं आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन नंबर 3 निमॅटोड्स. नेक्स्ट क्वेश्चन 42 नंबरचा. कोणत्या बाबतीमध्ये ब्रायोफायटा हे टेरिडोफायटापेक्षा वेगळं आहे? आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे, जे ब्रायोफायटा आहे हे टेरिडोफायटापेक्षा कसा वेगळं आहे? आयोग आपल्याला क्लासिफिकेशनवरती प्रश्न विचारतो, तर हे प्रश्नसुद्धा क्लासिफिकेशनवरच आहे. प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन दोन्ही पण चांगल्या प्रकारे करून ठेवा, त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. तर हे आपले पहिले दोन्ही क्वेश्चन क्लासिफिकेशनवरचे आहेत. सो दुसरा क्वेश्चन जे आहे ते प्लांट क्लासिफिकेशनमधला आहे. त्याच्यामध्ये कोणत्या बाबतीमध्ये ब्रायोफायटा हे टेरिडोफायटापेक्षा वेगळं आहे असं विचारण्यात आलेलं आहे? एक ऑप्शन काय? वाहिनीयुक्त, दुसरं बिजे, तिसरं बिगर वाहिनीयुक्त आणि चौथं ऑप्शन आहे बिजुकधारी. ठीक आहे, आपलं करेक्ट आन्सर काय? 3 नंबरचा आहे, बिगर वाहिनीयुक्त. ब्रायोफायटा हे टेरिडोफायटापेक्षा कसा वेगळा आहे? तर हे बिगर वाहिनीयुक्त आहेत ब्रायोफायटा. टेरिडोफायटामध्ये वाहिनी असतात आणि बिगर वाहिनीयुक्त कोण झाला? म्हणजे ब्रायोफायटा. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया 43 नंबरचा. आपल्याला याच्यामध्ये जोड्या लावा दिलेल्या आहेत आणि आपल्याला मॅच द पेअर एक्झॅक्ट काय आहे ते पाहायचं आहे. कार्बोहायड्रेट्स माहिती आपल्याला, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. तर कार्बोहायड्रेट्सचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, आणि त्याची उदाहरण समोर दिलेली आहे, त्याची आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. सर्वात अगोदर ह्याचं आन्सर तुम्ही बघा, ऑप्शन नंबर 2 याचं आन्सर असायला पाहिजे. मोनोसॅकराइड, मोनोसॅकराइड म्हणजे काय असतं? ज्याच्यामध्ये शर्करा म्हणजेच ग्लुकोजचा एक रेणू असतो, मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड म्हणजे काय? ग्लुकोजचा फक्त ग्लुकोज जे असतो म्हणजे शर्करा. ग्लुकोज म्हणजेच काय? शर्करा. शर्करेचं काय असतं? फक्त एक रेणू जर असेल तर त्याला मोनोसॅकराइड म्हणतात. मोनोसॅकराइडचं याच्यामध्ये उदाहरण काय? फ्रुक्टोज. म्हणून जोडी ए ला जायला पाहिजे 2 नंबरचा ऑप्शन, मोनोसॅकराइडला फ्रुक्टोज. मोनोसॅकराइडचे अजून उदाहरण काय आहेत? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. हे तिन्ही उदाहरण तुम्ही पाठ करा म्हणजेच मोनोसॅकराइड तुमचं क्लिअर होईल. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे झालं मोनोसॅकराइड. आता सेकंड डायसॅकराइड. डायसॅकराइडचं उदाहरण काय आहे? लॅक्टोज. लॅक्टोज कशामध्ये असतं? दुधामध्ये, दुग्ध शर्करा म्हणजेच लॅक्टोज. ओके, आता डायसॅकराइडचे अजून तुम्हाला उदाहरण मी सांगते. तुम्हाला डायसॅकराइड, डायसॅकराइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शर्करेचे 2 रेणू असतात. तर डायसॅकराइडचे अजून उदाहरण काय आहेत? माल्टोज. 3 उदाहरण डायसॅकराइडचे आहेत, माल्टोज, लॅक्टोज आणि सुक्रोज. माल्टोज कशामध्ये असते? धान्य शर्करा, लक्षात ठेवा. हा पण वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की दुधामध्ये काय असतं तर लॅक्टोज, दुग्ध शर्करा म्हणून लक्षात ठेवा लॅक्टोज. ओके, सुक्रोज जे आहे ते उसामध्ये असतं, सुक्रोज ऊसमध्ये असतं, लॅक्टोज दुधामध्ये असतं आणि माल्टोज कशामध्ये असतं? धान्यामध्ये. सो माल्टोजला धान्य शर्करा असं म्हणतात. ठीक आहे, आता तिसरा ऑप्शन काय आहे? ट्रायसॅकराइड. ट्रायसॅकराइडची जोडी काय आहे? रॅफिनोज. रॅफिनोज हे ट्रायसॅकराइडचं उदाहरण आहे. पॉलिसॅकराइड, पॉलिसॅकराइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ग्लुकोजचे किंवा मोनोसॅकराइडचे 100 ते 1000
शंभर ते हजार रेणू असतात तर त्याला पॉलीसॅकेराइड असे म्हणतात. पॉली म्हणजे काय? मल्टिपल. ठीक आहे, पॉलीसॅकेराइडचं उदाहरण काय आहे याच्यामध्ये? स्टार्च. स्टार्च हे कशामध्ये असतात? तर बटाटा, बटाट्यामध्ये स्टार्च असतात. तर हे आपलं झालं जे कार्बोहायड्रेटचे प्रकार आहेत याच्यामध्ये मोनोसॅकेराइड डायसॅकेराइड याचं मॅच द पेअर प्रश्न विचारलेला होता. क्लिअर झालं असेल तुमचं प्रत्येकाचं. नेक्स्ट प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 44 नंबरचा. क्षयाच्या जीवाणूचा, क्षय म्हणजेच काय? टीबी, ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरियाचा शोध डायडॅश यांनी लावला. शास्त्रज्ञाचं नाव विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे रॉबर्ट हुक, रॉबर्ट कोच, रॉबर्ट ब्राऊन आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी काही नाही. तर आपल्याला मुद्दा ऑप्शन असे टाकण्यात आलेले आहे की ज्याचं समोरचं जे पहिलं नेम आहे, फर्स्ट नेम रॉबर्ट हे कॉमन आहे आणि सेकंड पुढचं जे आहे ते चेंज झालेलं आहे. सो हे जे शास्त्रज्ञाची तिन्ही नावं विचारलेले आहेत, बरेच वेळेस जे तिन्ही पण ऑप्शन मी दिलेले आहे प्रश्नामध्ये, आयोगाने याच्या बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. सो आपला 44 नंबर जे क्वेश्चन आहे, टीबीचा शोध, ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरियाचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट कॉकने लावला. तर मग रॉबर्ट हुकनं कशाचा शोध लावला? जे तीन शास्त्रज्ञ दिलेले उरलेले ते पण आपण माहीत असायला पाहिजे ना. मग रॉबर्ट हुक, हुक म्हणलं की काय? सेल, मृत सेल, मृत पेशीचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुकनं, मृत पेशी. ओके, रॉबर्ट ब्राऊन, ब्राऊन बरेच लोकांचे डोळ्यांचा रंग ब्राऊन असतो बघा, त्याच्यामुळे होल जर डोळा असेल हुक ते सेल लक्षात ठेवा. आणि सेलच्या आतमध्ये काय असतो? न्यूक्लियस, केंद्रक. केंद्रकाचा शोध कोणी लावला? केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊनने लावला. आणि ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया रॉबर्ट कोचने लावलं. 44 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे 2 नंबर ऑप्शन, रॉबर्ट कोच. नेक्स्ट क्वेश्चन 45 नंबरचा. फिजिक्स फिजिक्समधला क्वेश्चन आहे हा, किरणोत्सारीचा टॉपिक. खालीलपैकी विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान, चार विधान दिलेले आहेत आपल्याला. पहिलं विधान काय आहे? अल्फा कणाचे उत्सर्जन झाल्यास नवीन तयार होणाऱ्या अणूमध्ये अणू अंक 4 आणि अणुवस्तुमान 2 कमी होतं. सेकंड ऑप्शन काय? बीटा कणाचे उत्सर्जन झाल्यास नवीन तयार होणाऱ्या अणूमध्ये अणू अंक 1 वाढलेला असेल तर अणुवस्तुमानांकामध्ये काही बदल होत नाही. थर्ड ऑप्शन काय? गॅमा किरणाचे उत्सर्जन झाल्यास अणुअंकात आणि अणुवस्तुमानांकात कोणतेही बदल होत नाही. चार ऑप्शन, सर्व विधाने योग्य आहेत. आपल्याला यापैकी अयोग्य विचारलेलं आहे तर तिन्ही ऑप्शनपैकी तुम्हाला काही अयोग्य वाटतं का? उत्तर काय थोडं लिहिले तुम्ही? 4 लिहिलं का? फसलात नाही इथे. तर नक्कीच बरेच स्टुडंट इथे फसलाच असतात कारण की सर्व विधान आपल्याला योग्यच वाटतात. तर इथं मी चेंज काय केलेलं आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये बघा आपलं उत्तर जे आहे 44 नंबरच्या क्वेश्चनचं, अयोग्य विधान विचारलेलं आहे. सो पहिलं विधान अयोग्य आहे. ते कसं? जेव्हा अल्फा कणाचं उत्सर्जन होतं एखाद्या अणूमधून तर तेव्हा आपण हे चेंज काय केलेलं आहे की अणुअंक हे 2 कमी व्हायला पाहिजे आणि अणुवस्तुमानांक 4 कमी व्हायला पाहिजे. म्हणजे आपण हे शफल केलेलं आहे. किरणोत्सारितेचा हा प्रश्न आहे, आपण पाहूया आता. हे असं आपल्या नोट्समध्ये नेहमी आपण लिहिलेलं असायला पाहिजे, म्हणजे पटकन नजर टाकली की एक्झामला जाताना रिव्हिजन करायला सोपं जातं. तर काय? तर जेव्हा एखाद्या अणूमधून अल्फा कणाचे उत्सर्जन होते अस्थिर अणूमधून, तर अस्थिर अणूमधून अल्फा कणाचे उत्सर्जन झाल्यास त्याचा त्या अणूचा, अस्थिर अणूचा अणुअंक 2 कमी होणार आणि अणुवस्तुमानांक 4 कमी होणार. ठीक आहे, जर त्याच्यातून बीटा कणाचे उत्सर्जन झाले असतील त्याचा अणुअंक 1 वाढेल आणि अणुवस्तुमानांकामध्ये काहीच बदल होणार नाही. ठीक आहे, आणि गॅमा कणाचं जर उत्सर्जन झालं तर अणुअंक आणि अणुवस्तुमानांक दोन्ही स्थिर राहतात, त्याच्यात बदल होत नाही. सो ऑप्शन नंबर फर्स्ट जे आहे ते अयोग्य आहे, आपण शफल केलेलं आहे. 2 आणि 4, 4 2 आपण असं शफल केलेलं आहे, हे लक्षात घ्या इथे. ओके, क्लिअर.
नेक्स्ट क्वेश्चन 46 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान निवडा. आता हे लायकेन बद्दल प्रश्न आहे. फर्स्ट ऑप्शन काय, पहिलं विधान काय, लायकेन मध्ये दोन घटक असतात, शेवाळ आणि कवक. ब, कवक हे स्वयंपोषी असून प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. पर्याय उत्तर काय, फक्त अ फक्त ब, दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य. सो ह्याचा आन्सर काय असायला पाहिजे, तर ऑप्शन नंबर 2 फक्त ब, ब हे अयोग्य आहे. कसं, लायकेन म्हणजेच काय असतं, दगड फूल. ओके, लायकेन, लायकेनला आपण काय म्हणतो, दगड फूल. बऱ्याच लोकांनी घरी गावाकडे मसाला बनवताना आपल्या घरी पाहिलं असेल, गरम मसाला जेव्हा बनवल्या जातात चटणी वगैरे, तर दगड फूलचा वापर केला जातो त्याच्यामध्ये. सो दगड फूल म्हणजे काय आहे, जे फंगस आणि अल्गी आहे, फंगस आणि अल्गी जे आहे म्हणजेच कवक आणि शेवाळ यांचं, ते सहजीवी एकत्र राहतात आणि त्या एकत्र ज्यांचं जे कंबाईन होऊन तयार होतं ते दोन घटक लायकेनमध्ये येतात, कवक आणि शेवाळ तयार होतं लायकेन. कवक आणि शेवाळ. ओके, कवक म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला, फंगस, फंजाय. आणि शेवाळ म्हणजे काय, अल्गी. ओके, पहिलं ऑप्शन करेक्ट आहे, लायकेनमध्ये दोन घटक असतात, शेवाळ आणि कवक. ठीक आहे, दुसरं ऑप्शन काय दिलेलं होतं, कवक हे स्वयंपोषी आहेत आणि प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिसद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कवक नाही तयार करत, तर अल्गी तयार करतात, कारण जे ग्रीन पिगमेंट लागतात फोटोसिंथेसिससाठी ते अल्गीमध्ये आहेत, तर अल्गी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि या अल्गीने जे काय अन्न तयार केलेलं आहे त्याचा यूज कोण करतो, हे फंगस तयार करतात. आणि अल्गीला फोटोसिंथेसिससाठी अन्न तयार करण्यासाठी जे काही न्यूट्रियंट्स लागतात ते कोण अवेलेबल करून देतात, फंगस. म्हणून हे सहजीवी एकत्र राहतात दोन्ही, आणि दोन्ही मिळून तयार होतं लायकेन. त्याच्यामुळे इथे जर तुम्हाला सेकंड ऑप्शनमध्ये कवकच्या ऐवजी शेवाळ दिलं असतं की शेवाळ हे स्वयंपोषी आहेत, तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं. हे का चुकीचं आहे, कारण तिथं आपण कवक दिलेलं आहे, म्हणून सेकंड ऑप्शन चुकीचं आहे. सो 46 नंबरचं जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे सेकंड नंबर, ऑप्शन सेकंड. 47 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 47 नंबरचा क्वेश्चन हिऱ्याशी रिलेटेड आहे आणि हे हिऱ्यावरचा क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे हे कुठल्या टॉपिकवरचा क्वेश्चन आहे, तर कार्बन, कार्बन जग. ओके, जे कार्बनशी रिलेटेड सगळं काही आहे त्याच्याशी आहे. कार्बन हिरा हे काय आहे, ॲलोट्रॉप आहे. कोणाचा, कार्बनचा. तर प्रश्न वाचू आपण सर्वात पहिले. 47, खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान निवडा. अ, हिऱ्याची चतुष्कोणातील त्रिमितीय म्हणजेच टेट्राहेड्रल थ्री डायमेन्शनल रचना असते. ब, हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात म्हणून हिरा विजेचा चांगला सुवाहक आहे. आता याचं उत्तर काय सोडवलंय तुम्ही, खाली काय दिलेलं आपल्याला, फक्त अ फक्त ब, अ आणि ब दोन्ही नाही. तर कुठलं विधान अयोग्य याच्यामध्ये, आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2, म्हणजेच ब विधान चुकीचं आहे. कसं, पहिलं बरोबर आहे काय, की हिरा हे टेट्राहेड्रल थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. आता हिरा जे असतो त्याच्यामध्ये जे कार्बन आहे प्रत्येक दुसऱ्या कार्बनशी तो चार बंधांनी जोडला जातो, म्हणून तिथे काय, टेट्राहेड्रल म्हणजे चार, टेट्रा म्हणजे चार. ओके, चार बंध तयार होतात म्हणून ते काय, टेट्राहेड्रल आहे, थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. पुढे काय दिलेलं आहे की सेकंड नंबरचं ऑप्शन का चुकीचं आहे, हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात का, तर नाही, हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात म्हणून हिरा हे विजेचा दुर्वाहक आहे. सुवाहक आहे का, नाही. ठीक आहे, कधी पण विजेचं वहन होण्यासाठी मुक्त इलेक्ट्रॉन असायला लागतात, तर हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन आहेत का, तर नाही, म्हणून तो विजेचा दुर्वाहक आहे असं इथे असायला पाहिजे होतं. आता कार्बनचे हे ॲलोट्रॉप आहेत, कार्बनचे 3 ॲलोट्रॉप महत्त्वाचे कुठले आहेत, एक हिरा, ग्रॅफाइट आणि फुलेरिन, हे 3 त्याचे ॲलोट्रॉप आहेत. त्यातला हा झाला हिरा, हिऱ्यावरती हा प्रश्न होता कार्बन जगशी रिलेटेड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. 48 नंबरचा क्वेश्चन पहा, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 90 ओहम होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 20 ओहम होतो, तर त्या रोधांची किमती किती. तर आता इथे आपल्याला रोधावरचं प्रश्न पडलेला आहे एक. ठीक आहे, ऑप्शन दिलेले आहेत 45 45, 30 60, 30 40, 35 45. तर आता हे सोडवायचं कसं, तर आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. एकसर जोडणीमध्ये जर रोध असेल तर ते कसं असतं, असं प्लस करायचं असतं आणि हा येतो परिणामी रोध. ओके, हे एकसर जोडणी
सीरीज मध्ये एस करतो आपण, आणि समांतर असेल तर कसं असतं, आर वन आर टू हे समांतर जोडणी असेल पॅरलल, तर हे असं असतं. तर आपल्याला काय दिलेलं आहे, जर एकसर जोडणीने जोडले असतील, एकसर जोडणीने जोडले तर त्यांचं किती दिलेलं आहे, 90 दिलेलं आहे, आणि समांतर जोडणीने दिलेले असेल तर 20 दिलेले आहे. ठीक आहे, तर हे कसं काढायचं, याच्यासाठी ट्रिक कशी आहे, डायरेक्ट ऑप्शनमध्ये जा, कशा कशाची बेरीज 90 येते बघा, कुठल्या कुठल्या ऑप्शनची. पहिला ऑप्शन बघा, 45 45 होतात का 90, येतं, म्हणजे हे पण आन्सर असू शकतो. 30 आणि 60 90 येतात का, हे पण येतात, म्हणजे हे पण असू शकतो, कारण इथे 90 एकसरनुसार केली तर एकसर जोडणी 90 येते. पुढे 30 आणि 40 70 होतात, ऑप्शन नंबर 3 येऊ शकतो का, तर नाही. पटकन ऑप्शन नंबर 3 बाद करायचा. 35 आणि 45 यांची बेरीज किती होते, 70 आणि 80 हो ना, 80 होते ना 35 आणि 45. सो 4 नंबरचा ऑप्शनसुद्धा उडाला. उरते काय मग, फर्स्ट आणि सेकंड, मग याच्यामध्ये तुम्हाला टॅली करावं लागेल. चला आपण पहिले डायरेक्ट सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे 30 आणि 60 ते टाकून पाहूया. 30 आणि 60 टाकलं, 90 आलं, एकसरनुसार ते 5 झालं ऑप्शन. आता पॅरलल म्हणजे समांतरनुसार बघू आपण, 1/30 + 1/60 तिरकस गुणाकार होणार ना, छेद समान नाही आहे, छेद समान नाही तर तिरकस गुणाकार होणार. 60 + 60 30 + 30 भागिले छेदांचा गुणाकार, 60 आणि 30 किती होतात, 90, 7 × 3 = 18, 2 0 हा 0 गेला, हा 0 गेला, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 1/20 आलं का, 1/20 म्हणजे तुमचा आन्सर काय असायला पाहिजे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, हे डायरेक्ट एक्झाममध्ये जाऊन करत बसल्यापेक्षा पहिले प्रॅक्टिस केलेत ना हे गणित विज्ञानवरचे, तर म्हणजे तिथं पटकन आपल्या वेळेमध्ये सोडवता येतात. म्हणून एका तासाची एक्झाम आहे, लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट पहिलेच तुमची प्रॅक्टिस झालेली पाहिजे, म्हणजे तिथं कमी वेळेमध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण, 49 नंबरचा क्वेश्चन. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे, अ शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन हिमोग्लोबिनद्वारे केले जाते, ब हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजेच पांडुरंग नावाचा रोग होतो. पर्यायी उत्तरामध्ये काय दिलेलं आहे, केवळ अयोग्य, केवळ ब योग्य, अ आणि ब दोन्ही योग्य, अ आणि ब दोन्ही अयोग्य, याचं उत्तर काय असायला पाहिजे होतं, ऑप्शन नंबर 3, दोन्ही योग्य. कसं, तर आपल्या शरीरामध्ये जे RBC आणि WBC आहेत, त्याच्यामध्ये RBC रेड ब्लड कॉर्पस्कल्स याचा भाग कुठला आहे, हिमोग्लोबिन आहे, RBCचा भाग आहे हिमोग्लोबिन. ओके, हिमोग्लोबिन जे आहे हिम आणि ग्लोबिन पासून बनलेलं आहे. हिम म्हणजे काय, आयन आहे, आणि ग्लोबिन म्हणजे काय, प्रथिने आहे, हे प्रोटीन आहे. तर याचं काम आपल्या शरीरामध्ये काय आहे, ऑक्सिजनचं वहन करणं. ओके, 4 जे अणू असतात ह्याचे ऑक्सिजनचे, सॉरी 4 रेणू जे असतात हिमोग्लोबिनचे, एका हिमोग्लोबिनच्या रेणूपासून 4 ऑक्सिजनचे रेणूचं वहन केले जातं. आता दुसरं ऑप्शन काय दिलेलं होतं, तर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे काय होतं, पांडुरोग म्हणजे ॲनिमिया, हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, मग जर जास्त झालं हिमोग्लोबिन तर काय होतं, पॉलीसायथेमिया. दोन्ही लक्षात ठेवा, जर हिमोग्लोबिन कमी झालं, हिमोग्लोबिन, दोन्ही सिच्युएशन लक्षात ठेवा, हिमोग्लोबिन जर बॉडीमध्ये कमी झालं आणि वाढलं, जेवढं एक मिनिमम रेंज बॉडीमध्ये पाहिजे त्यापेक्षा जास्त जर झालं तर काय, पांडुरोग, ॲनिमिया. कमी जर झालं हिमोग्लोबिन बॉडीमध्ये तर त्याला ॲनिमिया म्हणतात, पांडुरोग. आणि जर आवश्यकतेपेक्षा जास्त झालं हिमोग्लोबिन, कुठली पण गोष्ट प्रमाणामध्ये पाहिजे, कमी पण नको आणि जास्त नको, जास्तही लाडप्रेम झालं तर लहान मुलं बिघडतात. ओके, कमी पण झालं तरी ते कोडगे होतात, त्याच्यामुळे सगळं काय बॅलन्स्ड पाहिजे. सो जर मिनिमम असेल तर पांडुरोग, आणि जास्त जर झालं प्रमाण हिमोग्लोबिनचं त्याला म्हणतात पॉलीसायथेमिया. चला नेक्स्ट, मेल आणि फिमेलमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतो, मेलमध्ये किती असतो, 13 ते 18 ग्राम. ओके, हे मेलमधलं आहे. आणि फिमेल्समध्ये किती असतं, 11.5 ते 16.5 हे फिमेल्समध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन 50 नंबरचा, पियुषिका ग्रंथीबद्दल आहे, पिट्युटरी ग्लँड. पियुषिका ग्रंथीबद्दल खालीलपैकी कोणते विधाने, खालीलपैकी योग्य विधान निवडा विचारलेलं आहे. पिट्युटरी ग्लँड ही खरंच मास्टर ग्रंथी ठरलेली आहे, सगळ्यांच्या डोकेदुखी म्हणजे झालेली आहे, कारण की
माहिती आहे तुम्हाला राज्यसेवेचा जे पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता, तर त्याच्यामध्ये आयोगाने क्वेश्चन पहिले त्याचा आन्सर पहिल्या कीनुसार बरोबर दिलं होतं आणि सेकंड कीनुसार चुकीचं दिलं, त्यामुळे आता कोर्टामध्ये गेलेले आहेत, अर्ध्या मार्कावरून लोकांचे रिझल्ट गेले, सो ते खूप वाद झालेला आहे. तर ती खरंच मास्टर ग्रंथी ठरलेली आहे. तर तुमचं पहिलंच विधान आहे की ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते. दुसरं विधान आहे, ही ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथीचे उदाहरण आहे. तिसरं, ही ग्रंथी मेंदूमध्ये वसलेली असते. आणि चौथं, वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन याचा आन्सर काय असायला पाहिजे? वरीलपैकी सर्व, चारही विधान बरोबर आहे. आता पिट्युटरी ग्रंथी ही काय? एंडोक्राइन ग्लँड आहे, अंतःस्रावी ग्रंथी आहे. त्याला दुसरं नाव काय? मास्टर ग्लँडसुद्धा आहे. बॉडीमध्ये ग्लँड असतात वेगवेगळ्या, शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी असतात. त्याचे दोन प्रकार पडतात ग्रंथींचे, एक अंतःस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी, म्हणजेच इंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँड. मराठीमध्ये सायन्सचे शब्द वापरायला खूप अवघड जातात, त्यापेक्षा तुम्ही खरंच इंग्लिशमध्ये शब्द लक्षात ठेवा तर तुम्हाला सोपं जाईल. तर इंडोक्राइन आणि एक्झोक्राइन म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथी पण त्याला म्हणतात, इंडोक्राइन आणि एक्झोक्राइन. ठीक आहे, इंडोक्राइन ग्लँड्सचे उदाहरण काय काय आहेत? पिट्युटरी ग्लँड आपण पाहिलं, आता एक हे इंडोक्राइन ग्लँडचे उदाहरण आहेत. काय काय? पिट्युटरी ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड आणि ॲड्रेनलिन, हे सगळे अंतःस्रावी ग्रंथी आहे. यांच्यामध्ये डक्ट असतं का? तर ह्या डक्टलेस असतात, यांच्यामध्ये डक्ट नसतात, म्हणून ह्याला काय? डक्टलेस ग्लँड म्हणतात. एक्झोक्राइन ग्लँडचे उदाहरण काय आहे? तर जे लाळ ग्रंथी आहे, जठरमधल्या ग्रंथी आहे, जठर रस स्रवणाऱ्या लाळ ग्रंथी, जठर ग्रंथी आणि यकृत सुद्धा, यकृत म्हणजेच काय? लिव्हर, हे एक्झोक्राइन ग्लँड आहेत. ओके, 50 नंबरचा क्वेश्चन पाहिला आपण, 4 नंबरचा ऑप्शन त्याचं, वरीलपैकी सर्व विधान बरोबर आहेत. 51 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान ध्वनीबद्दल अयोग्य आहेत? ध्वनी साऊंड हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, आयोग बरेच वेळेस याच्यावर प्रश्न विचारतात. आणि हे 4-5 टॉपिक आहेत फिजिक्समधले, फिजिक्स कोणाला अवघड जात असेल ना, तर हे 4-5 टॉपिक करूनच घ्यायचे. आयोग एक तरी प्रश्न त्याच्यावर विचारतो. ठीक आहे, तर आता पहिलं काय विधान आहे? ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. 2, स्थायू माध्यमामध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. 3, ध्वनी तरंग हे अणुतरंगाचे उदाहरण आहे, म्हणजेच लॉन्जिट्युडनल वेव्ज. 4, 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक वारंवारता असणाऱ्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी म्हणजे इन्फ्रासोनिक असं म्हणतात. ठीक आहे, कुठलं विधान अयोग्य आहे विचारलेलं आहे, तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे होतं? 4 नंबरचं ऑप्शन आहे उत्तर, 4 नंबर हे अयोग्य विधान आहे. कसं काय? ध्वनी प्रसारण होण्यासाठी व्हॅक्युममधून, निर्वात पोकळीमधून ध्वनीचं प्रसारण होतं का, आवाज येतं का? नाही, त्याला काहीतरी माध्यम लागतं, वायू असेल, स्थायू असेल किंवा लिक्विड द्रव माध्यम असेल, कुठलं तरी माध्यम लागतं तरच ध्वनीचं प्रसारण होतं. ठीक आहे, दुसरं काय? ही स्थायू माध्यमामध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. तर सिक्वेन्स कसा आहे? सर्वात जास्त ध्वनी कशामध्ये होते? स्थायूमधून, नंतर त्याच्यापेक्षा कमी द्रवमधून आणि लिक्विड, आणि सर्वात कमी वायूमधून, गॅसेस. ठीक आहे, तर स्थायूमधून सर्वात जास्त ध्वनीचा वेग स्थायूमध्ये असतो, लक्षात ठेवा. ध्वनी तरंग हे लॉन्जिट्युडनल उदाहरण, वेव्हचं उदाहरण आहे. 2 प्रकारचे वेव्ज असतात, एक ट्रान्सफर्स आणि लॉन्जिट्युडनल. तर हे कुठल्या वेव्हचं उदाहरण आहे? ध्वनी तरंग म्हणजे लॉन्जिट्युडनल. ठीक आहे, 4 नंबरचं ऑप्शन का चुकीचं आहे? 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक वारंवारता. तर ध्वनीचे 3 प्रकार पडतात, कशावरून? वारंवारतेवरून. वारंवारतेवरून ध्वनीचे 3 प्रकार पडतात, एक इन्फ्रासोनिक साऊंड, ऑडिबल साऊंड आणि अल्ट्रासोनिक साऊंड. इथे 4th नंबरचा ऑप्शन का चुकलेला आहे? कारण त्याचं 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक वारंवारता असणाऱ्या ध्वनीला काय म्हणतात? तर अल्ट्रासोनिक. जे 20,000 हर्ट्सपेक्षा जर कमी असेल वारंवारता त्या ध्वनीची, तर त्याला इन्फ्रासोनिक साऊंड म्हणायचं. आणि 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त जर वारंवारता असेल ध्वनीची, तर त्याला अल्ट्रासोनिक साऊंड म्हणायचं. आणि या दोन्हीच्या रेंजमध्ये जी असते 20,000 ते 20,000 हर्ट्स, तर ती ऑडिबल रेंज असते. त्या मानवाला ऐकू येणारी ध्वनी जो असतो त्याला ऑडिबल साऊंड म्हणतात. तर ते किती असतो? 20 हर्ट्सपेक्षा जास्त आणि 20,000 हर्ट्सपेक्षा कमी, ह्या दोन्हीच्या मधला म्हणजेच ऑडिबल. ठीक आहे, 51 नंबर क्वेश्चन क्लिअर झाला असेल. 52 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. जोड्या दिलेल्या आहेत, वेगवेगळे ऍसिडचे नावं दिलेली आहेत तुम्हाला, आणि अयोग्य जोडी ओळखायची. पहिलं ऑप्शन काय? व्हिनेगर, ऍसिडिक ऍसिड.
सेकंड ऑप्शन जठर रस ब्यूटेरिक ऍसिड, थर्ड संत्रा सायट्रिक ऍसिड आणि मुंगीचा चावा फॉर्मिक ऍसिड. तर याचा आंसर काय असायला पाहिजे? ऑप्शन नंबर दोन जठर रस ब्यूटेरिक ऍसिड ही अयोग्य जोडी आहे. त्याच्याऐवजी काय पाहिजे? जठर रस म्हणजे जठर मध्ये कुठलं ऍसिड असतं, आपण म्हणतो मला ऍसिडिटी झाली, तर तो जे ऍसिड आहे ते कुठलं असतं? तर हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl. तर तिथे ब्युटेरिक ऍसिड चुकीचं आहे. ब्युटेरिक ऍसिड कशामध्ये असतं? तर लोणीमध्ये असतं. बाकी वेगवेगळे आपण परत बघूया. जे लिंबूवर्गीय म्हणजे फ्रुट्स असतात, संत्रा लिंबू वगैरे, त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. टोमॅटोमध्ये कुठलं ऍसिड असतं? ऑक्झॅलिक ऍसिड. गहूमध्ये ग्लुटामिक ऍसिड. दही जे आहे, दही मध्ये लॅक्टिक ऍसिड असतं. आपण पाहिलं लॅक्टोज जे आहे ते दुग्ध शर्करा आहे आणि दुधापासून दही बनतं, तर दही मध्ये काय असतं? लॅक्टिक ऍसिड असतं. ठीक आहे. व्हिटॅमिन सी मध्ये काय? ऍस्कॉर्बिक ऍसिड. ओके. टोमॅटो आपण पाहिलं ऑक्झॅलिक ऍसिड. तर हे थोडस नजर टाका याच्यावरती, एखाद्या वेळेस कधी विचारलं वनलायनर तर तुमचा हा प्रश्न सुटेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. 53 नंबरचा क्वेश्चन आहे केमिस्ट्रीवरचा. खालील विधाने विचारात घ्या, अचूक विधान ओळखा. फर्स्ट विधान काय? पहिलं वाक्य समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स. एका मूलद्रव्याची अनेक रूपे ज्याचा अणुअंक सारखाच असतो पण परंतु त्यांचा अणुवस्तुमानांक मात्र वेगवेगळा असतो. सेकंड ऑप्शन समभार म्हणजे आयसोबार म्हणजे ज्या दोन मूलद्रव्याचे अणुवस्तुमान सारखे असते पण अणुअंक मात्र वेगवेगळे असतात. थर्ड आयसोटोन्स म्हणजे ज्या दोन मूलद्रव्याच्या न्यूट्रॉन्सची संख्या सारखीच असते. चार नंबरचा ऑप्शन वरील पैकी सर्व. याचा आन्सर काय असायला पाहिजे? तर तिन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजेच वरील पैकी सर्व. आता आपण पाहूया अणुअंक आणि अणुवस्तुमान म्हणजे काय. तुम्हाला पहिले ते माहीत असायला पाहिजे. अणुअंक आपल्याला माहिती आहे, मूलद्रव्य आहे, एखादा अणु आहे आणि त्याच्या केंद्रकामध्ये काय असतं? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात. ओके. एकूण न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या म्हणजे काय असतं? त्याचा अणु वस्तुमानांक झाला तो. ओके. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची एकूण संख्या. अणुअंक म्हणजे काय? एकूण प्रोटॉनची संख्या किंवा एकूण इलेक्ट्रॉनची संख्या, दोन्ही पैकी एक. कारण की एकूण इलेक्ट्रॉन आणि एकूण प्रोटॉनची संख्या कशी असते? सेम असते. म्हणूनच याच्यावरती चार्ज काय असतं? न्यूट्रल असतं. कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सेम असल्यामुळे, त्याच्यामुळे अणुअंक म्हणजे काय? एकूण इलेक्ट्रॉनची संख्या किंवा एकूण प्रोटॉनची संख्या, दोन्ही सेमच असतात. अणुवस्तुमानांक म्हणजे काय? एकूण न्यूट्रॉन आणि एकूण प्रोटॉनची एकूण संख्या जर आली तर त्याला अणुवस्तुमानांक म्हणतात. मग आता आयसोटोप्स म्हणजे काय? तर एखादे मूलद्रव्य आहे ज्यांचं अणुअंक जे आहे ते सारखाच आहे. अणुअंक म्हणजे काय? प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, त्यांचा तो अंक सारखा असतो परंतु अणुवस्तुमानांक वेगवेगळा असेल, तर त्याला आयसोटोप्स म्हणायचं. आयसोबार्स म्हणजे काय? जे दोन मूलद्रव्य आहेत त्यांचे अणुवस्तुमान जे आहे सारखे आहे परंतु अणुअंक वेगवेगळे आहे, उलट गेलेलं आहे. ओके. अणु आयसोटोप्स आणि आयसोबार कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे, दोन्ही पैकी एक काहीतरी पाठ करा म्हणजे दुसरं लक्षात राहील. ठीक आहे. आणि आयसोटोन्स म्हणजे काय? जिथे हे जे न्यूट्रॉन्स आहेत, न्यूट्रॉन्सची संख्या त्यांची सारखी असते. ज्या दोन मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉन्सची संख्या जर सारखी असेल तर त्याला आपण आयसोटोन्स म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण 54 नंबरचा क्वेश्चन आहे. पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालील पैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? अ अपवर्तन, ब अपस्करण, क अंतर्गत परावर्तन, ड बाह्य परावर्तन. पर्याय उत्तर काय दिलेली आहे? फक्त अ आणि ब. अ ब क. थर्ड ऑप्शन आहे अ ब क ड आणि फोर्थ ऑप्शन आहे अ ब आणि ड. तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे 54 नंबरच्या क्वेश्चनचं? ऑप्शन नंबर दोन अ ब क. आता तुम्हाला माहिती आहे पाऊस पडत असताना काय होतं, हे समजा पावसाचा थेंब आहे, एवढा मोठा थेंब नसतो पण तुम्हाला काय काय मेकॅनिझम कसं होतं, इंद्रधनुष्य कसं तयार होतं हे दाखवण्यासाठी पावसाचा थेंब मोठा काढलेला आहे. ठीक आहे. हे पावसाचं जो थेंब आहे ते प्रिझम सारखं काम करतो. आपल्याला माहिती आहे प्रिझम असतं, प्रिझम मधून लाईट पास होत असताना ते रिफ्लेक्ट होते, रिफ्रॅक्ट होते, वेगवेगळे फेनॉमेनॉन होतात. तर सर्वात अगोदर जेव्हा पावसाचा हा थेंब आहे आणि ह्याच्यामधून प्रकाशाचं किरण जातोय, तर प्रकाशाचं किरण जात असताना सगळ्यात अगोदर काय होतं? अपवर्तन. अपवर्तन म्हणजेच काय? रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? एखाद्या पारदर्शक माध्यमातून जात असताना
जे प्रकाश किरण असतात एखाद्या पारदर्शक माध्यमातून जात असताना एका माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमातून जात असताना ते सरळ जातात का तर नाही ते त्यांची काय करतात दिशा बदलतात ते असं जात हे असं समजा पारदर्शक माध्यम आहे या माध्यमातून ते असे आले मग हे असे सरळ जाणार का तर नाही सरळ न जाता ते काय होतात थोडेसे रिफ्रॅक्ट होतात रिफ्रॅक्शन म्हणजे असं जायला पाहिजे होतं तर ते डेव्हिएट होतात असे जातात तर त्याला काय म्हणायचं रिफ्रॅक्शन जर डायरेक्ट असे असे आले आणि असे गेले तर याला काय म्हणायचं रिफ्लेक्शन म्हणतात ओके आणि अपस्करण म्हणजे काय डिस्पर्शन हे आहे प्रिझम याच्यामध्ये प्रकाशाचं किरण आलेले आहेत आणि प्रकाशाचं किरण आल्यानंतर त्यांचं सात रंगामध्ये डिस्पर्शन होत आहे ओके याला काय म्हणायचं अपस्करण सात वेगवेगळ्या रंगामध्ये विप जॉयर आपल्याला माहिती विप जॉयर आपण लक्षात ठेवतो ही सिक्वेन्स त्याची लक्षात ठेवण्यासाठी आहे व्हायलेट इंडिको ब्लू ग्रीन येल्लो ऑरेंज रेड विप जॉयर ओके ठीक आहे आणि अंतर्गत परावर्तन हे जे पाण्याचा थेंब आहे याच्यामध्ये पहिले काय काय होतं अपवर्तन होतं रिफ्रॅक्शन होतं एखादी लाईट पास होते मग त्याचं डिस्पर्शन होतं आणि थर्ड नंबरला काय होतं अंतर्गत परावर्तन होतं परावर्तन म्हणजे मी काय म्हणलं तुम्हाला अशी येते आणि असं जाते अंतर्गत परावर्तन होते म्हणजे काय पाण्याचं थेंबच्या आतल्या आतमध्येच ते इथं येते इथे जाते इथे जातो इथे जातो इथे जातो असं त्याचं अंतर्गत परावर्तन होतं म्हणजेच रेनबो तयार होताना हे तिन्ही पण मेकॅनिझम घडून येतात त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 254 नंबरचा क्वेश्चन जे आहे त्याचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 आता शेवटचा प्रश्न आहे सायन्सचा जड पाणी म्हणजे काय खूप सोपा प्रश्न आहे पहिला ऑप्शन आहे D1O D2O D2O2 D3O त्याचा आन्सर काय असायला पाहिजे D2O जड पाणी म्हणजे काय D2O तर हे झालं सायन्सचे सगळे क्वेश्चन तुम्हाला सायन्स बद्दल काही जरी प्रश्न असेल काही कुठला प्रश्न समजला नसेल तर तुम्ही जयकरियर अकॅडमीचा फोन मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुमची शंका विचारू शकता जे काही असेल ठीक आहे चालेल बेस्ट ऑफ लक तुम्ही चांगला अभ्यास करा आणि झालेले प्रश्न का चुकले कसे चुकले कुठे कमी पडलात ते व्यवस्थित वाचा बारकावे लक्षात घ्या की आयोग एक एक छोटा छोटा क्वेश्चन कसं शब्द बदलतो आणि आपण कसे काय फसतो ठीक आहे चालेल थँक्यू